विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला नवीन सेटचा प्रकार म्हणजे युनिव्हर्सल सेट हे शिकायचे आहे. युनिव्हर्सल सेटची डेफिनेशन काय ते सांगते. थिंक ऑफ अ बिगर सेट विच विल अकोमोडेट ऑल द गिवन सेट्स अंडर कन्सिडरेशन विच इन जनरल इज नोन ऍज युनिव्हर्सल सेट. थिंक ऑफ अ बिगर सेट, हा जो बिगर सेट आहे त्याला आपण युनिव्हर्सल सेट म्हणतो. कोणासाठी? ऑल द गिवन सेट्स अंडर कन्सिडरेशन. म्हणजे एक्झाम्पल सांगते. समजा आपल्याकडे एक सेट आहे ए. ए सेट मध्ये आपण लिहिलं 1, 3 and 5. दुसरा सेट आपल्याकडे आहे सेट बी. या सेट बी मध्ये आपण लिहिलं 2, 4, 6. तिसरा सेट आहे आपल्याकडे सी. सी सेट मध्ये आपण लिहिलं 0. ओके, आता आणखी एक सेट, आपण एक मोठ्या सेट विषयी विचार करू. थिंक ऑफ अ बिगर सेट यू. या सेट मध्ये आपण 0 घेतले, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असे एलिमेंट्स घेतले. आता ए या सेट मधले सगळे एलिमेंट्स यू मध्ये आहेत, बी या सेट मधले सुद्धा सगळे एलिमेंट्स यू मध्ये आहेत, आणि सी सेट मधले सुद्धा सगळे एलिमेंट्स यू मध्ये आहेत. तर हे तीनही सेट यू साठी सबसेट्स आहेत, आणि हा जो मोठा सेट आहे याला आपण युनिव्हर्सल सेट असं म्हणतो. हिअर यू इज अन युनिव्हर्सल सेट. आणि जे बाकी सेट्स आपण जे कन्सिडर केले त्या सगळ्या सेट्सना सबसेट असं म्हणायचं. मग इथे आपण ए बी अँड सी आर सबसेट्स ऑफ सेट यू याप्रमाणे लिहू शकतो. बघा परत एकदा. थिंक ऑफ अ बिगर सेट, एका बिगर सेट विषयी आपण विचार करू. विच विल अकोमोडेट ऑल द गिव्हन सेट्स अंडर कन्सिडरेशन विच इन जनरल इज नोन ऍज युनिव्हर्सल सेट. तर इथे यू हा युनिव्हर्सल सेट आहे, आणि ए बी आणि सी हे त्या युनिव्हर्सल सेटचे सबसेट्स आहेत. तर इथे हा एक कन्सेप्ट आपण क्लिअर केलेला आहे.